हे परप्रांतीय मजूर राज्यात परतायला आता सुरुवात झाली आहे. रोज 16 ते 17 हजार मजूर राज्यात परतू लागलेले आहेत. गावी गेलेले मजूर आता राज्यात परत यायला लागलेले आहेत. खरं तर लॉकडाऊनमुळे आपल्या गावी गेलेले हे परप्रांतीय मजूर आता अनलॉक सुरू झालेला आहे. अनेक व्यवहार सुरू होत आहेत, अनेक दुकानं सुरू झाली आहेत आणि कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा रोजगारासाठी पैशांसाठी महाराष्ट्रात येऊ लागलेले आहेत. सध्या राज्यात दररोज 16 ते 17 हजार मजूर परत येत आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात उद्योग सुरू होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता मजूर राज्यात पुन्हा एकदा दाखल होत आहेत अशी माहिती देशमुखांनी दिली आहे. राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतलेला आहे. या अनलॉकच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय हे आता हळूहळू चालू झालेले आहेत आणि हे चालू झाल्यामुळे आता जे महाराष्ट्रातलं जे परप्रांतीय लेबर होते, जे परप्रांतीय श्रमिक होते, जे मायग्रंट लेबर होते, ते आपल्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वापस गेले होते, मोठ्या प्रमाणात ते युपीमध्ये गेले होते, बिहारमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश या अनेक राज्यामध्ये जे परप्रांतीय लेबर, मायग्रंट लेबर वापस गेले होते, आता महाराष्ट्रामध्ये परत उद्योग आणि व्यवसाय चालू झाल्यामुळे आता हे परप्रांतीय लेबर यांची आता परत घर वापसी चालू झाली आहे. मोठ्या संख्येनं आता हे संपूर्ण हळूहळू महाराष्ट्रामध्ये यांची सुरुवात झालेली आहे. आजच्या तारखेला दररोज जवळजवळ 16 ते 17 हजार परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हळूहळू ही संख्या मोठ्या प्रमाणात पुढे वाढेल